दहावी झाले बारावी झाले असं फार काही ध्येय नव्हतं जे घरचे सांगतील आई बाबा मामा तेच करायचं असं ठरवलं घरी जाऊन मी सांगितलं मी सीए ए सोडतीये हे ऐकून घरचे थोडेसे नाराज तरी झाले होते अकरावी पासून माझा एक मित्र होता मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं होतं पाच मे ला माझी परीक्षा संपली बरोबर सतरा मे ला लग्न केलं तेव्हा घरचे जरा नाही म्हटले होते लव्ह मॅरेज होतं इव्हेंट इंडस्ट्री तर पूर्णच बंद पडली लॉकडाऊन मुळे आणि मग नवरा सुद्धा इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आता घर पूर्ण माझ्या पगारावर चालणार होतं तेव्हाच मी डिसाइड केलं की नाही मला जे आवडतंय तेच मला करायचंय असं म्हणत मी ठरवलं की आता मला जॉब सोडायचा आहे आज स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याचे दहा लाख सबस्क्राईबर झाले पेक्षा लोक आहेत नमस्कार मी ऐश्वर्या पाटेकर पुण्यातली एक सामान्य मुलगी ते न्यूज अँकर ते युट्यूबवर आता टीचर हा प्रवास जरी सोपा वाटत असला तरी खूप वर खाली होता वळणावळणांचा होता पुण्यामध्ये माझा जन्म सदाशिव पेठेत झाला दहावी झाले बारावी झाले असं फार काही ध्येय नव्हतं जे घरचे सांगतील आई बाबा मामा तेच करायचं असं ठरवलं त्याच्यानंतर बी कॉम झाले बी कॉम झाल्यावर तेव्हा तेव्हा सगळ्यांना क्रेज होती की सी ए करायचं म्हणून मी सीए ला ऍडमिशन घेतली तेव्हा सगळ्या फ्रेंड्सनी सी एला ऍडमिशन घेतली म्हणून मी पण ठरवलं सीए व्हायचं हो पण कुठेतरी मनात धाकधूक होती सीए साइड साइड की अरे सी ए आपल्याला जमणार आहे नाही जमणार आहे म्हणून साईड बाय साईड एम कॉमला पण ऍडमिशन घेतली आणि तसंच झालं एक वर्षभरात समजलं येतो मेरे बसकी बात नाहीये सगळं अकाउंट्स टॅक्सेशन नंबर्स काहीच मला जमत नव्हतं घरी जाऊन मी सांगितलं मी सीए सोडतीये हे ऐकून घरचे थोडेसे नाराज तरी झाले होते पण म्हटले की ठीक आहे तुला काय करायचंय तू ठरव तू, तू पुढे कर मग ठीक आहे त्यावेळेस एम कॉमला ऍडमिशन घेतलीच होती एमकॉम मी पूर्ण केलं पण त्याच्यानंतर मला मध्ये पण जॉब करायचा नव्हता मी घरी जाऊन सांगितलं की मी अजून दोन वर्ष शिकते एमबीए एच आर करते मग एम बी एच आर करता करता थोडासा इंटरेस्ट निर्माण झाला होता आणि तेव्हा इंटर्नशिप पण चांगली लागली होती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दहा हजार स्टायपेंड मिळत होता सगळ्या फ्रेंड्सपेक्षा जास्त स्टायपेंड होता त्यामुळे आनंद वाटला एच आर मध्येच आपण करिअर करायचं आता दुसरी माझी बॅकग्राऊंड अशी होती की नऊ पासून म्हणजे अकरावी पासून माझा एक मित्र होता मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं होतं आणि झालं मध्ये माझं एमबीए झालं त्याच्यानंतर तेव्हा तो माझा मित्र होता तो ऑलरेडी मुंबईला शिफ्ट झाला होता मग मी ठरवलं की ठीक आहे आता पाच मेला माझी परीक्षा संपली बरोबर सतरा मेला आम्ही लग्न केलं तेव्हा घरचे जरा नाही म्हटले होते लव्ह मॅरेज होतं पण इव्हेंच्युअली कन्व्हिन्स झाले मग लग्न होऊन मुंबईला शिफ्ट झालो मी एच आर मध्येच एम बी ए केलं होतं म्हणून एच आर मध्ये जॉब शोधायला लागले खूप सारे इंटरव्ह्यूज दिले नऊ दहा इंटरव्ह्यूज दिले कोणाकडूनच फोन नाही आला कुठूनच सिलेक्शन नाही झालं म्हटलं ठीक आहे आपण शोधत राहूया आणि मीन व्हाईल तेव्हा दुसरं माझं युट्यूब चॅनल होतं जिकडे मी टाइमपास व्हिडिओज टाकत होते हॉटेल रिव्ह्यूज फूड रिव्ह्यूज तर ते बघून मला एका न्यूज चॅनल मधून फोन आला की आमच्याकडे तुला काम करायला आवडेल का आवडत असेल तर इंटरव्ह्यूला ये मी नवऱ्याला म्हटलं आणि घरच्यांशी बोलले की अरे मी बी कॉम केलंय एम कॉम केलंय एम बी ए केलंय आता मध्येच कुठे मी न्यूज चॅनलमध्ये जाऊ आणि या फील्डमध्ये माझा काहीच संबंध नाहीये घरचे म्हटले अगं तू इतक्या गोष्टी केल्या आहेस एक ट्राय कर आता हे पण एक इट अ शॉर्ट म्हटलं ठीक आहे असं म्हणत म्हणत मी गेले इंटरव्ह्यूला तिकडे सिलेक्शन झालं आणि झाले मी न्यूज अँकर मग वर्षभर तिथे काम केलं वर्षभरात तिथेही मला वाटलं की अरे आपण स्वतःचं काहीतरी सुरू करावं त्यावेळेस नवऱ्याला पण असं वाटत होतं तोच तो बॉयफ्रेंड जो माझा नवरा झाला त्याला पण वाटत होतं की काहीतरी स्वतःचं असावं आणि त्यावेळेस युट्यूब चॅनलला फार काही व्ह्यूज नव्हते मिळत मग मी विचार केला की थोडासा टॉपिक बदलून बघूयात का आणि मला फॅशन किंवा मध्ये काही करायचं नव्हतं कारण का, का खूप मुली ऑलरेडी ते करत होत्या म्हटलं आपण असं काहीतरी करू ज्यांनी लोकांचा फायदा होईल लोकांना उपयोग होईल मग मी खूप विचार केला आणि तेव्हा झालं असं माझ्या नवऱ्याचं शिक्षण जे आहे ते मराठी मीडियम मधून झालंय पण तो इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत होता त्यामुळे त्याला इंग्लिश बोलणं कंपल्सरी होतं वेर ॲज मी मराठी न्यूज चॅनलमध्ये काम करत होते माझं शिक्षण इंग्लिश मधून झालं होतं आणि मराठी वाचनाची माझी पूर्णच बोंब होती मग आम्ही ठरवलं की अरे हेच काहीतरी कॉम्बिनेशन करूया मराठी टू इंग्लिश आपण शिकवूयात का असा एक थॉट आला आणि तेव्हा मराठी टू इंग्लिश शिकवणारे हार्डली काही चॅनल्स होते हिंदी टू इंग्लिश शिकवणारे चॅनल्स होते किंवा इंग्लिश टू इंग्लिश शिकवणारे चॅनल्स होते म्हटलं अरे हाच टॉपिक घेऊया मग आता हेच मला करायचं आहे आपण हाच टॉपिक निवडूया युट्यूबला असं म्हणत आम्ही मराठी टू इंग्लिश असं म्हणत स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याची सुरुवात झाली मग दोन हजार वीस मध्ये कोरोना आला लॉकडाऊन झालं इव्हेंट इंडस्ट्री तर पूर्णच बंद पडली लॉकडाऊनमुळे आणि मग नवरा सुद्धा इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आता घर पूर्ण माझ्या पगारावर चालणार होतं आणि तेव्हाच मी डिसाईड केलं की नाही मला जे आवडतंय तेच मला करायचंय असं म्हणत मी ठरवलं की आता मला जॉब सोडायचा आहे आणि हे परत मी जेव्हा घरच्यांना सांगितलं घरचे म्हटलं अगं इतकं सोन्यासारखा जॉब आहे आम्ही तुला रोज बातम्या देताना बघतो टीव्हीवर बघतो का सोडतीय युट्यूब वगैरे काही नसतं युट्यूबमधून काही पैसे मिळत नाहीत असं काही करू नकोस पण म्हटलं नाही मला हेच करायचंय खरं तर खानदानात असेल कारण का माझी आई टीचर होती आजोबा प्रोफेसर होते मामा आज मोठ्या कॉलेजमध्ये डिरेक्टर आहे मी म्हंटल मला हेच करायचंय मी ट्राय तरी करते मग मी आणि नवरा बसलो सगळे फायनान्सेस लिहून काढले की घर चालवायचं तरी कसं तेव्हा युट्यूबमधून फार काही पैसे मिळत नव्हते दहा हजार रुपये वगैरे मिळायचे पण निर्णय घेतला आणि जॉब सोडला आणि तेव्हा मला आठवतंय हार्डली काही शंभर व्ह्यूज मिळायचे आणि आम्ही सॅड पण झालेलो की अरे एवढूशेच व्ह्यूज मिळत आहेत मग आता कसं काय होणार पण आज माझ्या एका व्हिडिओला जवळपास सत्तर लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आणि ते बघून खूपच आम्हाला आनंद वाटतो आणि आता मग अशी आमची स्पीक इंग्लिश विथ जर्नी सुरू झाली टचवूड कधी मागे वळा वड़ा, वळावसं नाही वाटलं कधी कसली कमी नाही पडली लॉकडाऊन होता सगळ्या व्ह्युअर्सनी इतकं प्रेम दिलं एक मराठी मुलगी मराठी माणसासाठी मराठीमधून इंग्लिश शिकवते ही लोकांना पण कन्सेप्ट खूप आवडली अशी आमची जर्नी सुरू झाली आणि मग रिसेंटली मी प्रेग्नंट होते आता माझी मुलगी एक वर्षाची होणार आहे मग प्रेग्नन्सीमध्ये एक सातव्या आठव्या नवव्या महिन्यात किंवा बाळ झाल्यावर तीन महिने मला असा गॅप पाहिजे होता कारण का खूपच काम 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 होत होतं पण आता सहा महिन्याचा गॅप कसा काय घ्यायचा काम कसं काय थांबवायचं हा प्रश्न होता मग आम्ही काय केलं प्रेग्नन्सी मध्ये मी पुढच्या सहा महिन्याचे व्हिडिओज शूट करून आधीच ठेवले रेकॉर्ड करून ठेवले कारण का दर दर संडेला व्हिडिओ जायचा असं मला नको होतं की कुठेही लोकांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे किंवा लोक आशेनी दर संडेला आपल्या चॅनलवर यायचे आणि मॅडम काहीतरी शिकवत आहेत हे शिकून जायचे सो कुठेही त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही आधीच व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले सो ही कन्सिस्टन्सी आम्ही ठेवली आज जे काही आहे माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट आहे माझ्या सासू सासऱ्यांचा खूप सपोर्ट आहे मी आज काम करू शकते व्हिडिओज करू शकते कारण की आज माझं पिल्लू ते सांभाळतायत मला काही टेन्शन नाही आहे की पिल्लू खात आहे रड सासू सासरे खूप सपोर्टिव्ह आहेत मला सगळ्या बायकांना हेच सांग असं वाटतंय जर तुम्हाला वाटत असेल की आता लग्न झालं किंवा मूल बाळ झालं म्हणजे आता करिअर संपलं फक्त चूल मूल घर करायचंय तर असं अजिबात नाहीये स्वतःच्या पायावर इंडिपेंडंट राहण्याला खूप महत्व आहे मला अजूनही आठवते माझे आजोबा मला कायम सांगायचे की ऐश्वर्या तू कितीही रुपये कमव हो, दोन हजार कमव हो, पाच हजार कमव हो, दहा हजार रुपये कमव पण इंडिपेंडंट हो, हो स्वतःच्या पायावर उभी राहा तुम्ही पण असंच ठरवा की तुमच्या मुलांनी तुमच्याकडे बघून ठरवायला पाहिजे की मला माझ्या आईसारखं व्हायचंय हो काहीतरी आयुष्यात अचीव्ह करायचंय आज स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याचे दहा लाख सबस्क्रायबर्स झालेत म्हणजेच वन मिलियन पेक्षा जास्ती लोक जोडली गेली आहेत जेवढा माझा हात आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या चालू ठेवण्यात तेवढाच माझा नवऱ्याचा आहे कारण का मी फक्त तो शूट करते पण बाकी लाईट कसा पाहिजे कॅमेरा कसा पाहिजे एडिटिंग वगैरे बाकी सगळं माझा नवरा बघतो देवाकडे हीच प्रार्थना आहे की हा आकडा कायम वाढत जाऊ दे आणि महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत माझं चॅनल पोहोचून सगळ्यांनी मराठीमधून इंग्लिश शिकावं हीच देवाकडे प्रार्थना धन्यवाद तुम्ही जर या व्हिडिओच्या एंडपर्यंत पोचले पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असतं पण आपल्यामधील खूप कमी लोकं असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत इथे आपण डेली वोकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्या सारख्या लाखो स्टुडंट संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका